नमस्कार, मी शुभांगी। माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कौटुंबिक वादावरून स्वतःच्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत रामोटोला येथे घडलेली आहे। या घटनेतील दोन भावांची कुटुंब उघड्यावर आले असून या घटनेत अन्नधान्य, दागिने, रोकड, कागदपत्रे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झालेल्या आहेत। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कौटुंबिक वादावरून स्वतःच्या घराला आग लावल्याची घटना गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत रामाटोला येथे घडली। या घटनेतील दोन भावांची कुटुंब उघड्यावर आले असून या घटनेमध्ये अन्नधान्य, दागिने, रोकड, कागदपत्र, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत। या घटनेची तक्रार धनलाल रांगडाले यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली आहे। गोरेगाव तालुक्यातील रामाटोला येथील धनलाल रांगडाले यांचा मुलगा व्यंकट रांगडाले यांनी घरातील सदस्यांसोबत वाद घातला। या वादाच्या भीतीने व्यंकटचे वडील धनलाल रांगडाले त्याचा लहान भाऊ आणि पत्नीसह इतर नातेवाईकाकडे गावाबाहेर गेले। याच दरम्यान व्यंकट याने रागाच्या भरात घराला आग लावली। आग लावल्यापूर्वी व्यंकटने गॅस सिलेंडर घराच्या बाहेर काढून ठेवले, कारण त्याचा स्फोट होऊ नये या घटनेची माहिती जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर घटनास्थळाकडे धाव घेत याची माहिती कुटुंबियांना दिली असता तोपर्यंत पूर्ण घर जळून खाक झाले होते। घर जळाल्याने घरी ठेवलेले रोकड, अन्नधान्य, दागिने, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाले आहेत। लाखो रुपयांचा नुकसान देखील झालेला आहे। पावसाळा सुरू झाल्यानं राहायला घर नसल्यानं उघड्यावर राहण्याची समस्या निर्माण झाली आहे। तसेच या संदर्भात धनलाल रांगडाले यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये व्यंकट रांगडाले यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। नाव काय? कशी का घटना झाली ही वाली? दारू पिऊन 15 दिवस झाले घरवालीला मारते टंग्याला, त्याबद्दल आम्ही हटकावले इथून तर आम्हालाही मारपीट करते आणि यानं रात्री आम्हाला मारला। त्याच्यानंतर आम्ही घर सोडून निघून गेलो बाहेर गावला, त्यांनी घर जाळले। हा जो मकान जो जाळण्यात आला आहे हा कोणी जाळला आहे? मोठ्या पोराने। काय नाव आहे त्याचं? व्यंकट धनलाल रांगडाले। तर याची रिपोर्ट वगैरे दिली का आता? आता देण्यास आहो। हो का? म्हणजे याची रिपोर्ट आता म्हणजे पोलीस स्टेशनला देणार की नाही देणार? देणार आता। मग ह्या घटनेची माहिती तुम्हाला कशी का मिळाली? ते फोन केला इथे गावातले इकडं आले वावड्यामध्ये, त्यांना गावामध्ये चर्चा केला ना, मग आम्हाला नंतर फोन आला। म्हणजे हे जो मकान जाळण्याची जी घटना घडली ते तुमच्याच मुलांना जाळलं असं तुमचं असं म्हणणं आहे? हो।